की महाविकास आघाडी म्हणून या ताबामारीविरुद्ध आमदारांच्या आणि त्यांच्या गुंडटोळ्यांच्या ताबामारीविरुद्ध एक विराट मोर्चा या नगरमध्ये काढावा. पण इथे जेव्हा आलं तेव्हा आम्हाला एक सगळ्यात आधी जे लक्षात आलं ते म्हणजे शिवसेना किंवा राजकीय पक्ष नाही तर या नगरमधले संपूर्ण राजकीय आणि सामाजिक व्यवस्थाच बिघडली. इथे गुंडांचं राज्य सुरू आहे. या नगरमध्ये गुंडांचं राज्य सुरू आहे. झुंडशाही गुंडशाही हीच लोकशाही आणि त्यासाठीच बहुधा हे गुंड हे सरकार पक्षात सामील झाले. इकडले जे आमदार असतील कोणी असतील त्यांचे पोशिंदे असतील. इतक्या विचित्र प्रकरणांची फाईली माझ्यासमोर पडल्या येऊन 2 दिवसात काल रात्रीपासून. हे बिहारमधला हा एखादा भाग आहे का असं मला वाटलं. नगर आमच्या मुंबईमध्ये कधी काळी दाऊद इब्राहिम नावाचा एक गुंड होता, तो नंतर पळून गेला. छोटा शकील नावाचा एक गुंड होता, तोही पळून गेला. असे अनेक गुंड मुंबईमध्ये आम्ही पाहिले. त्याच्याशी संघर्ष केला शिवसेनेनं आणि पळून आम्हाला घाबरूनच गेले सगळे गुंडानंतर. ते मुंबईमध्ये जमिनी बळकावणं बरं का, मुंबईमध्ये जमिनी बळकावायच्या मोठ्या मोठ्या जबरदस्तीनं तिथे जाऊन आपला ताबा सांगायचा ताबा. आणि मी ते ताबेगिरी हा शब्द इथे ऐकला खूप वर्षांनी. ताबा घ्यायचा ताबा. आमच्या मुंबईमध्ये हे दाऊद त्याच्या गँग सगळ्या गुंडांच्या गँग ह्या जमिनी माफिया ही माफियागिरी त्या पद्धतीची. दाऊद इब्राहिम छोटा शकील अबू सालेम अन्य काही टायगर मेमन अशा पद्धतीची खंडण्या जमिनी बळकावणं दहशत हे नगरसारख्या शहरामध्ये व्हावं. लोक दहशतीखाली जगावेत, लोकांना इथे कामधंदा व्यापार करायची भीती वाटावी आणि हे शहर सोडून बाहेर जावं ही या राज्यातल्या एका प्रमुख शहराची एकेकाळी या शहराला प्रतिष्ठा होती. ती स्थिती इथे एखाद्या राजकीय पक्षामुळे आणि त्यांच्या आमदारांमुळे असेल तर मला असं वाटतं या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्री आहे की नाही आणि गृहमंत्री असतील का मुख्यमंत्री असतील किंवा यांचे कोणी पोशिंदे असतील तर ते काय करत आहेत. ते इकडला जो ताबेगिरीचा पैसा आहे तो तिथपर्यंत जातो आहे का, यांना कोण पाठीशी घालत आहे. इकडले खासदार इकडले महसूल मंत्री या भागातले इतर जे कोणी प्रमुख लोक आहेत त्यांचं लक्ष आहे की नाही. लोकांनी या दहशतीखाली किती काळ जगायचं, किती खून झाले इथे या भागात किंवा या जिल्ह्यामध्ये पहा ना तुम्ही. कालच एका वकील दाम्पत्याचा खून झाला अपहरण करून. हे सगळ्या आसपासच्या गोष्टी घडत आहेत आणि ह्या खंडणीसाठी आणि ह्या देवस्थानाच्या जमिनी लुटल्या गेल्या, शैक्षणिक भूखंड लुटले गेले. देवस्थानाच्या जमिनी तरी सोडा तुम्ही, एका बाजूला राम मंदिराचं मार्केटिंग करताय, राम 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 करताय हां, आणि ते देवस्थानाच्या जमिनीकडले आमदार आणि त्यांचे लोक लुटतायत, शैक्षणिक भूखंड लुटतायत, शिवसेनेच्या नगरसेवकांची कामं रोखली जातात. हे आयुक्त जे आहेत इकडे कोणी त्यांना मी सांगू इच्छितो, ठीक आहे आम्ही असं ठरवलं आहे की ही गुंडगिरी आणि ही झुंडशाही अनिल भैया राठोड असते ते त्यांनी नक्की जिथे एक टक्कर दिली असते त्यांनी आतापर्यंत दिली आहे. पण मी शिवसैनिकांना सांगितलं आहे, मगाशी माझी संपर्क प्रमुख सुनील शिंदे यांच्याशी चर्चा झाली या विषयावर. काँग्रेसचे इकडले प्रमुख पदाधिकारी मला भेटले, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी भेटले. इकडल्या पोलिसांना नाही तर गृहमंत्र्यांना माझं आव्हान आहे. ही गुंडगिरी आणि जी काय ताबेगिरी म्हणताय ना तुम्ही, काय आहे ताबामारी, त्या ताबामारीवर कशी छापामारी करायची आम्हाला माहिती आहे.
आमचा इशारा आहे या सरकारला, इकडल्या प्रशासनाला, इकडल्या पोलिसांना, की ही ताबामारी थांबली नाही, ही दहशत थांबली नाही, ही गुंडगिरी थांबली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरते, आणि नुसती रस्त्यावर उतरणार नाही तर मुंबईत ज्या पद्धतीने आम्ही लढतोय किंवा लढलो किंवा इतर भागात लढतोय या रस्त्यावर तमाशा होईल नगरचा. पण तेच करत असताना मगाशी मला काँग्रेसचे नेते किरण काळे ते भेटले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटले, पण त्यांचं असं म्हणणं की महाविकास आघाडी म्हणून या ताबामारीविरुद्ध आमदारांच्या आणि त्यांच्या गुंड टोळ्यांच्या ताबामारीविरुद्ध एक विराट मोर्चा या नगरमध्ये काढावा. तो पोलीस आयुक्त प्रमुखांच्या कार्यालयावर काढावा, तो इकडल्या ताबामारी टोळीचे जे प्रमुख आहेत आमदार इकडले त्यांच्या घरावर काढावा आणि एक इशारा द्यावा. या संदर्भात आमची तयारी सुरू आहे. या नगरमधली गुंडगिरी, झुंडशाही, लुटमार, खंडणीशाही याच्याविरुद्ध आम्हाला आवाज उठवावा लागला.